अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख निवडणूक लढवत आहेत आणि या दोन्ही भावांच्या प्रचार रॅलीमध्ये अभिनेता रितेश देशमुख सहभागी झाला विशेष म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये देशमुख घराण्याच्या सुनबाई देखील सहभागी झाल्यात आणि त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेत हे दोघ विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात आता तीनशे सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत आणि तब्बल शंभर उमेदवार छाननीत बाद झालेत विशेष म्हणजे अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघातून तब्बल एकशे चौतीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता राज्यात सर्वाधिक उमेदवारांची संख्या भोकरमध्ये आणि काल झालेल्या छाननीत भोकरमधील एकोणपन्नास जण बाद बाद ठरलेत तर भोकरमध्ये एकाण्णव एक्क्याण्णव उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत एका ई एम मशीनवर नोटासह सोळा बटन असतात आणि जर भोकरमध्ये उमेदवारांची संख्या ही कायम राहिली तर या मतदारसंघात एकूण सहा ई व्ही एम मशीन लावून मतदान घ्यावं लागणार आहे त्यामुळे सध्या निवडणूक विभाग आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी उमेदवारांची संख्या डोकेदुखी ठरली आहे धुळे जिल्ह्यातील भाजपमध्ये बंडखोरी काही केल्या क्षमण्याचं नाव घेत नाहीये गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील धुळे शहर आणि शिरपूर इथल्या बंडखोरांना समजवण्याचा प्रयत्न केलाय मात्र महाजनांची ही शिष्टाई अपयशी ठरली आहे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या डॉक्टर माधुरी बोरसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून आपण उमेदवारी करणारच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर शिरपूर मतदारसंघामध्ये डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनीही भाजप पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचा संकल्प कायम ठेवला आणि त्यामुळे डॉक्टर बोरसे आणि डॉक्टर ठाकूर यांची उमेदवारी ही निश्चितच महायुतीच्या उमेदवारांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे माझी उमेदवारी धुळेकरांसाठी आहे धुळ्याच्या प्रगतीसाठी आहे आणि एक शांत सुंदर स्वच्छ आणि समृद्ध धुळे शहर मला या ठिकाणी बनवून दाखवायचं आहे जे बे, बेरोजगारी मुक्त आणि गुंडगिरीमुक्त या ठिकाणी असेल धुळेकर अक्षरशः कंटाळलेले आहेत आपण बघतोय गेले पंचवीस वर्ष धुळेकरांनी ज्यांना मत दिलेलं आहे त्यांनी या धुळ्याची प्रगती केलेली नाही मला कुणाबद्दल काही आरोप करायचा नाही कोणाबद्दल वैयक्तिक काही बोलायचं नाही पण मला फक्त माझं धुळं प्रिय आहे आज दुसऱ्या दिवशी पण गोरेगाव ते मरोळ नाकाला जाणारा मुख्य मुख्य मार्ग जो होता वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे सध्या या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर इथं दुसऱ्या दिवशीही झाडं तोडण्याचं काम सुरू आहे हायकोर्टाच्या आदेशानंतर झाडं तोडण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे तर आरेमध्ये पडणाऱ्या कारशेडच्या कामांनाही वेग घेतला आहे वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी मेट्रो कारशिड प्रकल्पातील विरोधात पवई इथं आंदोलन केलं आणि यावेळी जवळपास शंभर कार्यकर्ते उपस्थित होते शासनाने पूर्वतयारी करून वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला रात्रीच्या वेळी वृक्षतोड करणाऱ्या सरकारचा निषेध करून येणाऱ्या काळात आमचं सरकार आल्यावर कारवाई करू असं आंबेडकरांनी सांगितलं आता वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत